धर्मस्य ग्लानीर भवती म्हणजे काय, धर्माला ग्लानी येते म्हणजे काय, माणसातली माणुसकी संपते, माणसाला माणसाने माणसाप्रमाणे माणसाशी वागलं पाहिजे याचा विसर जेव्हा पडतो तेव्हा त्याला ताळ्यावर आणण्यासाठी मला जन्म घ्यावा लागतो। आणि कृष्णाला धर्म हा हिंदू मुसलमान ख्रिश्चन ह्या नावाने अर्थाने माहीतच नाही, कारण ज्यावेळेस कृष्ण होता तेव्हा जगात कुठलाच धर्म नव्हता, अख्ख्या जगामध्ये फक्त हिंदू हा एकच धर्म होता। अर्थात तेव्हा त्यालाही हिंदू हे नाव नव्हतं, हिंदू हे नाव फार नंतरच्या काळामध्ये पर्शियन आक्रमकांनी दिलेलं आहे, कारण त्यांना सिंधू म्हणता येत नव्हतं, सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे ते सिंधू, पण ते सिंधू शब्दाला हिंदू म्हणायचे आणि सप्त सिंधू शब्दाला हप्त हिंदू म्हणायचे। आणि मग त्यांनी त्यांच्या कागदपत्रामध्ये किंवा त्यांच्या लेटरिंगमध्ये तशा प्रकारचा उल्लेख केला आणि तिथून आपण आपल्याला हिंदू म्हणायला लागलो। बट ॲट द टाइम जेव्हा श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली तेव्हा हिंदू धर्म सुद्धा अस्तित्वात नव्हता, त्या अर्थाने हिंदू धर्म होता पण त्याला हिंदू हे नाव नव्हतं। म्हणजे जगामध्ये जेव्हा कुठलाही धर्म नव्हता, सनातन शाश्वत वैदिक धर्म हा एकच धर्म होता, तेव्हाही श्रीकृष्णाला धर्म स्थापना करावी लागली, तर त्यावेळेला त्याला कोणत्या धर्माची स्थापना करावी लागली हे जर तुम्ही आम्ही समजून घेतलं तर आज जन्माष्टमीच्या निमित्ताने खरं आम्ही कृष्ण समजून घेतला असा त्याचा अर्थ। कारण आपल्याकडे संस्कृतामध्ये सुभाषित आहे, शिवम भूत्वा शिवमेजयत, रामम भूत्वा राममेजयत, कृष्णम भूत्वा कृष्णमेजयत। महादेवाची उपासना करायची, महादेवाचा गुण घेऊन कर, महादेवासारखं बनून कर, महादेव बनून कर। रामाची उपासना करायची, राम बनून कर। कृष्णाची उपासना करायची, कृष्ण बनून कर। आणि ज्यावेळेला कृष्ण बनून मी कृष्णाची उपासना करतो त्यावेळेला कृष्णाला अपेक्षित कुठला धर्म आहे, कृष्णाला अपेक्षित काय कर्म आहे ते जर मला कळत नसेल तर मी कृष्णाचा भक्तच नाही। मी किती टाळ कुटू दे, किती टळे लावू दे, किती माळ्या घालू दे, किती काल्याचा प्रसाद खाऊ दे, किती सप्ते करू देत, किंवा टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये किती कृष्णावरच्या वेबसिरीज बघू देत, मी कृष्णाचा भक्त नाही होऊ शकत। कृष्णाचा गुण मला आला पाहिजे आणि कृष्णाचा जन्माचा जो उद्देश आहे तो हाच आहे, धर्म संस्थापनार्थ आहे संभवामी युगे। धर्म म्हणजे ज्याने समाजाची धारणा होते, ज्याच्यामध्ये समाजाचा एकोपा जो आहे ज्या धर्मामुळे टिकून राहतो त्याला म्हणतात धर्म। आज समाजामध्ये बघतोय आपण एकेका धर्माच्या रक्षणासाठी म्हणा किंवा प्रसारासाठी म्हणा जगामध्ये क्रांत्या होत आहेत। अफगाणिस्तानचं उदाहरण बघतोय, एकाच धर्माचे व्यक्ती त्याच धर्माच्या लोकांना मारतायत, का मारतायत? जर त्याला धर्म म्हणायचं असेल तर मग धर्म दुसऱ्यांना मारायची परवानगी देतो का? धर्म मुंगी सुद्धा माझ्याकडून मारली जाऊ नये याची शिकवण देणारा धर्म तुम्हाला दुसऱ्या माणसाला मारण्याची परवानगी देतोच कसा? आणि जर तुमचा धर्म दुसऱ्या माणसाला मारण्याची परवानगी देत असेल त्याला धर्म म्हणायचंच नाही। धर्माने समाज उभं राहणं अपेक्षित आहे, धर्म कधी आग्रह करत नाही माझंच खरं असं कधी धर्माचं म्हणणं नसतं। जे जे जगामध्ये जे जे काही चांगलं आहे, जे जे काही उत्तम आहे, जे जे काही मंगल आहे, जे जे काही पवित्र आहे, जे जे काही कामाचं आहे, जे जे काही उपयोगाचं आहे त्याचा स्वीकार जो करतो तो श्रीकृष्ण सांगतोय त्यांच्याही अगोदर हजारो वर्ष, यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमदुर्जितमेव मा तत्त दैवाव गच्छत्वम मम तेजंश संभव। कि जगामध्ये जिथे जिथे कुठे तुला पवित्र दिसेल, जिथे जिथे तुला ऐश्वर दिसेल, जिथे जिथे तुला सौंदर्य दिसेल, जिथे तिथे तुला विभूतिमत्व दिसेल तिथे तिथे श्रीकृष्ण आहे असं समजून तू नमस्कार कर। मग जुला तुला येशू ख्रिस्तामध्ये सौंदर्य ऐश्वर औदार्य दिसलं तर तू ख्रिस्ताला कृष्ण समजून नमस्कार कर। तुला बुद्धामध्ये ते गुण दिसले तर तू बुद्धाला श्रीकृष्ण समजून नमस्कार कर। तुला पैगंबरामध्ये ते गुण दिसले तर तू पैगंबराला कृष्ण समजून नमस्कार कर। एवढी युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्सची जी भावना आहे, वैश्विक स्वीकारार्हता जी आहे, ही श्रीकृष्णाच्या फिलॉसॉफीमध्ये आहे।